आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी जाणवी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाचा धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असणारा सोमवती यात्रा पालखी सोहळा सोमवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी होत आहे। सकाळी 7 वाजता देवाची पालखी गडावरून कऱ्हा नदीकडे प्रस्थान ठेवणार आहे, तर दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान नदीवर देवाला कऱ्हा स्नान घालण्यात येणार असल्याचे देवाचे इनामदार वामनकारी राजेंद्र पेशवे यांनी सांगितले। महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या वर्षाकाठी 8 यात्रा भरतात। सोमवारी अमावस्येला सोमवती यात्रा भरते। या सोमवती यात्रेला धार्मिक महत्त्व आहे। या यात्रेसाठी सुमारे 4 ते 5 लाख भाविक येत असतात। या यात्रेच्या नियोजनासाठी गुरुवारी दिनांक 9 रोजी श्री खंडोबा पालखी सोहळा खांदेकरी मानकरी व ग्रामस्थांची बैठक ऐतिहासिक छत्री मंदिर परिसरात पार पडली। यावेळी पेशवे बोलत होते। यावेळी तहसीलदार व देवसंस्थानाचे पदसिद्ध विश्वस्त विक्रम राजपूत, देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त पोपटराव खोमणे, विश्वस्त ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे, मंगेश घोणे, व्यवस्थापक राजेंद्र जगताप, श्री खंडोबा पालखी सोहळा खांदेकरी मानकरी ग्रामस्थ समितीच्या अध्यक्ष जालिंदर खोमणे, सचिन पेशवे, रोहिदास माळवदकर, संतोष खोमणे, कृष्णा कुदळे, अरुण खोमणे, छवण कुदळे, पंडित हरपळे, माणिक पवार आदी उपस्थित होते। रविवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता अमावस्या सुरू होते। सोमवारी दुपारी 2:30 पर्यंत संपत आहे। सोमवारी सकाळी 7 वाजता कऱ्हा स्नानासाठी जेजुरी गडावरून खंडोबा देवाच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान होईल। दुपारी 12 ते 1 च्या कालावधीत खंडोबा व म्हाळसा देवीच्या उत्सव मूर्तींना कऱ्हा नदीवर आंघोळ घालण्यात येईल, असे पेशवे यांनी सांगितले। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाई न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।